हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो एस टी महामंडळात भरती निघालेल्या मित्रांनो पुन्हा तीन हजार सहाशे जागासाठी तर मागील एक पंधरा दिवसामध्ये पण एक भरती निघाली होती एस टी महामंडळासाठी जवळपास चार हजार दोनशे काय जागा होते तर आता अजून एक भरती निघालेली आहे तीन हजार सहाशे सहा जागांसाठी टोटल आपण जी, जी आर वगैरे बघूया तर ई जी आर वेबसाईटवर अवे अवेलेबल नाही आहे मित्रांनो येत्या एक दोन दिवसात अवेलेबल होईल तर आपल्याकडे जी आर आलेलं आहे आपण पूर्णपणे बघूया तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एकूण तीन हजार सहाशे सहा जागांसाठी महाभरती आयोजित करण्यात आली आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील तर गव्हर्मेंटचं एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तरी जी आर अवेलेबल नाही आहे त्यांनी म्हणले होते की सहा तारखेला अवेलेबल होणार आहे तरी पण अवेलेबल अवेलेबल नाही आहे तरी आपल्याकडे जी आर आहे आपण बघूया पूर्ण डिटेलमध्ये तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पाच तारखेला काय जी आर म्हणजे डिक्लेअर झालेलं होतं तर पूर्ण डिटेल येत्या एक दोन दिवसात नाही तर आज संध्याकाळीपर्यंत डिक्लेअर होईल पूर्ण डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आर टी सी डॉट जी ओ डॉट इन यावर तर तुम्ही इकडं बघू शकता की जागे तर अहमदनगर डायरेक्ट एंड बघा एकूणचे जागा बघा बाकीच्या कॅटेगरी तुम्ही आरामशीर विडो स्टॉप करून बघू शकता अहमदनगर छप्पन सातारा पाचशे चौदा सांगली सातशे एकसष्ट कोल्हापूर तीनशे त्र्याऐंशी नागपूर आठशे पासष्ट चंद्रपूर एकशे सत्तर भंडारा चारशे सात गडचिरोली एकशे ब्याऐंशी वर्धा दोनशे सदुसष्ट असं टोटल मिळून सगळे जागा येते तर केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल जे आता दहा टक्के आरक्षण शासनाने केलेलं होते हे याच्यात पण लागू होणार आहे मित्रांनो ओके तर बाकी तुम्ही बघू शकता शैक्षणिक अर्थ म्हणजे काय एज्युकेशन पाहिजे आणि अनुभव काय पाहिजे या बाबतीत या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल म्हणजे तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला किती शिक्षण गरज आहे तुमची फिजिकल काय असायला पाहिजे हाईट वगैरे तरी पण आपण मी तुम्हाला सांगू तर या वेबसाईटवर ना तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती भेटेल तरी पण आपण पन पुढं सांगू तर शैक्षणिक पात्रता का असायला पाहिजे अनुभव काय असायला पाहिजे ओके तर शैक्षणिक पात्रता बघा मित्रांनो दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि दुसरा अवजड म्हणजे अवजड वाहन चालक परवाना म्हणजे लायसन पाहिजे आर टी ओचा चालक बिल्ला आणि वाहन बिल्ला पाहिजे आणि चौथा आहे तीन वर्ष अनुभव पाहिजे मित्रांनो ओके तर शैक्षणिक पात्रतामध्ये एवढं आलेले आहेत तर दहावी पास पाहिजे मोठे जे वाहन असतात ना ते वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आर टी ओचा बिल्ला चालक बिल्ला आणि तीन वर्षाचा अनुभवही अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्याकडे सगळे पण तीन वर्षाचा अनुभव नसेल तर तुम्हाला रिजेक्ट करतात तर शारीरिक पात्रता बघा उंची किमान एकशे से साठ सेंटीमीटर तर कमाल एकशे ऐंशी सेंटीमीटर असायला पाहिजे आणि दृष्टी चष्माविना सहा गुणिल सहा म्हणजे सहा बाय त्यांचा एक साईज असतो त्याप्रमाणे असायला पाहिजे तो लेवल असतो त्या लेवलमध्ये असायला पाहिजे आणि रंग आंधळेपणा किंवा रातळेपणा हा दोष असल्यास अपत्र ठा ठरतात ओके तर एक लेवल असतो डोळ्यांची हा लेवलपर्यंत तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला सिलेक्शन होत असते नाही तर तुम्हाला रिजेक्ट करतात मित्रांनो अपात्र ठरवतात तर वयाची अट बघा कमीत कमी चोवीस जास्तीत जास्त अडोतीस पाहिजे तर मागासवर्गीयांना पाच वर्षे सूट दिलेलं आहे तर ही जे नोकऱ्या ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ओके तर तुम्हाला तर दाखवले जाईत कुठं तुम्हाला फॉर्म भरायचं तिकडं तुम्ही फॉर्म भरू शकता तर याच्यासाठी फी आहेत कुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आणि मागासवर्गीया आणि दुष्काळग्रस्त भागात तीनशे रुपये ओके okay. तर ओपनमध्ये फॉर्म भरत असेल तर तुम्ही सहाशे रुपये द्यावा लागेल आणि मागासवर्गीय आणि दुष्काळग्रस्त बाग परवाच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं होतं कुठं कुठं दुष्काळ आहे तिकडं तीनशे रुपये तर आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी म्हणजे अर्ज अर्ज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज असणार आहे तर अंतिम दिनांक लवकरच डिक्लेअर करणार आहेत आतापर्यंत अंतिम दिनांकची तारीख डिक्लेअर केलेली नाही तर फॉर्म तर चालू झालेले सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला जे इच्छुक उमेदवार मित्रांनो त्यांनी नक्कीच फॉर्म भरा आणि कंपल्सरी तीन वर्षाचा अनुभव असेल तरच फॉर्म भरा तसेच मित्रांनो अजून माहितीसाठी आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बॅल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो ते तुम्ही सहजपणे बघू शकता My channel name is MK All News. Thank you for watching my video. Bye.